धूमधड़ाका 2022 ऐक्चुअली नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आम्ही दोघे इथे आलेलो आहोत आणि फक्त आम्ही दोघेच नाही तर आमचं स्टार प्रवाहचं संपूर्ण कुटुंब अख्खा परिवार इथे आज जमलेला आहे आणि जेव्हा एक परिवार एकत्र येतो तेव्हा धूमधडाका मजामस्ती धिंगाणा होतोच सो इथे पण तोच धूमधडाका घालायला आम्ही इथे आलो आहोत आणि खूप मजा येणार आहे खूप एक्सायटेड आहोत सगळ्यांचेच खूप वेगवेगळे परफॉर्मन्सेस आहेत आमच्या दोघांचे परफॉर्मन्स आहेत माझा सोलो परफॉर्मन्स आहे गौरीचा सोलो परफॉर्मन्स आहे त्याबद्दल गौरी सांगेल जसं जयदीप म्हणाला की आमच्या दोघांचा परफॉर्मन्स आहेच पण त्याबरोबर एक सरप्राईज आहे त्याच्याकडनं एक सरप्राईज आहे माझ्याकडनं एक सरप्राईज आहे आणि तुम्ही आमचे परफॉर्मन्सेस आधी बघितलेत पण आता काहीसं काहीतरी वेगळं असणार आहे इंटरेस्टिंग असणार आहे जे आम्ही दोघंही पहिल्यांदा करतो त्यामुळे टेन्शन पण आहे आणि एक्साइटमेंट पण आहे आणि ते परफॉर्मन्सची खासियत ही आहे की आमच्या कॅरेक्टरला अजिबात साजेसे असे परफॉर्मन्स नाही आहेत ते म्हणजे मी वेगळ्याच कॅरेक्टरमध्ये तुम्हाला दिसणार आहे डान्स करताना गौरी एका वेगळ्या कॅरेक्टर वेगळाच फॉर्म करतोय आम्ही जो आतापर्यंत तुम्ही प्रत्येक शोला आमचा बघितला एक रोमॅन्टिक तो आमचा रोमॅन्स वगैरे असं काही नाही आहे एकदम अपोजिट आहे त्यामुळे खूप एक्साइट आहोत आणि पाहत राहा हा शो त्यांचा आय थिंक मी परफॉर्मन्सबद्दल बोलू इच्छितो की जे काही कोरिओग्राफर्सनी जी मेहनत घेतली आहे आमच्या परफॉर्मन्सेसवर आणि सगळ्याच एकंदरीत सगळ्याच शोवर ती हॅट्स ऑफ टू देम खूप छान त्यांनी कोरिओग्राफ केला आहे अख्खा शो आणि डान्स परफॉर्मन्सेस कमाल होणार आहे नक्कीच आणि मालिकेत तुम्ही वेगळ्या कपड्यात असाल आज हे कॉस्ट्युम घालून कसं वाटतंय कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर आपण पार्टीने केली तर खूप मजा येते तशीच नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी ही पार्टी आहे आणि स्टार प्रभाची ही पार्टी आहे धूमधडाका सो त्यामुळे ही एक मोठा जल्लोष आहे मोठा सोहळा आहे आणि त्या पार्टीसाठी आम्ही हे आउटफुट निवडले आहेत आणि लव इज द कलर ऑफ लव रेड रेड इज द कलर ऑफ लव रेड इज द कलर ऑफ पॅशन सो जयदीप आणि गौरीचं नुकतंच लग्न झालेलं आहे एकमेकांच्या प्रेमात येते त्यामुळे हा रेड आणि तुम्ही नेहमी गौरीला साडीत बघत असता किंवा एक ट्रेडिशनल लुकमध्ये बघत असता आणि तुमची एक्साइटमेंट तुम्हाला आवडतं गौरीला वेस्टर्न लुकमध्ये पण बघायला आणि मलाही आवडतं आहे हा जो लुक आहे तो आणि जसं मंदार म्हणाला की रेड इज द कलर ऑफ लव तर आम्हाला खूप छान वाटतं आहे आणि आम्हाला हा लुक आवडतो आहे आणि होपसो तुम्हालाही आवडेल ओके सो आपण आता 2021 लवकरच निघू देऊ आणि 2022 2021 हे वर्ष तुमच्या दोघांसाठी कसं राहिलं आहे डायरीज असतात आपल्या प्रत्येकाच्या की कसं होतं तुमच्या डायरीज 2021 काय 2021 खूप छान वर्ष गेलं आहे आम्हाला 2021 आमची मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं याला लोकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे जयदीप आणि गौरीची त्यांना जोडी आवडलेली आहे स्टार प्रभाव परिवार पुरस्कार आम्हा दोघांना मिळाला आहे तर खूप छान वर्ष गेलं येणारा जो वर्ष आहे 2022 त्याच्यात माझा संकल्प हाच असेल की जर मी 2021 लाखो लोकांपर्यंत पोहोचलो आहे तर 2022 करोडो लोकांपर्यंत पोहोचायचं आहे त्यांना एंटरटेन करायचं आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि त्यांचं प्रेम घ्यायचं आहे माझ्यासाठी 2021 खूपच छान गेलं कारण जसं मंदार म्हणाला की आमची सिरियल सुरू झाली आणि अगदी प्रोमोपासूनच आम्हाला भरभरून प्रेम मिळतं आहे प्रोमो असेल टायटल ट्रॅक असेल आणि आमचं कोविडच्या दरम्यान आमचं शूट सुरू झालं त्यामुळे खूप लकी समजतो की आम्ही या प्रोजेक्टचा भाग होऊ शकलो स्टार प्रवाहचा भाग होऊ शकलो आणि इतक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलो अजून काय हवं आहे कारण की आपण इतकी वर्ष जो स्ट्रगल करत असतो तो याच गोष्टीसाठी तुमच्या प्रेमासाठी तुमचं प्रेम मिळवण्यासाठी स्ट्रगल असतो त्यामुळे ते जर मिळालं तर अजून काय हवं सुख म्हणजे नक्की हेच असतं आणि 2022 संकल्प असा आहे की माझा एक संकल्प मला असं वाटलेलं की या वर्षीचं पूर्ण नाही होणार आहे पण थँकफुली तो झाला आहे पूर्ण आणि मी खूप खुश आहे कारण की शूट वगैरे असं त्यामुळे ते पॉसिबल होत नाही बट ते माझं ही माझी इच्छा पूर्ण झाली आहे आणि 2022 माझी अशी इच्छा आहे की मला ड्रायव्हिंग शिकायची जी मला सिरियलमध्ये जयदीप म्हणजे मंदार शिकवली खरंच शिकवली मला खरंच ड्रायव्हिंग येत नव्हतं जे त्यांनी शिकवलं आहे आणि ते मला शिकायचं कारण आता शूटमुळे पॉसिबल होत नाही आहे होपफुली तेव्हाही तोच शिकवेल आणि दुसरं म्हणजे मला प्राण्यांना मदत करायची आहे म्हणजे आपण आजूबाजूला बघतो रोडवरती की प्राणी आहेत पण ते जे बोलतात ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आपल्याला ते कळत नाही आपली जशी भाषा आहे आपण रिॲक्ट करतो किंवा आपण एक्सप्रेशन्स थ्रू आपली मनात जी गोष्ट आहे ती समोरच्यापर्यंत पोहोचवतो तर त्यांची जी भाषा आहे ती आपल्याला मे बी कळत नसेल पण
आपल्या जशा आवडीनिवडी असतात किंवा आपल्या ज्या गरजा आहेत तशाच त्यांच्या आहेत, त्यांनाही भूक लागते, त्यांनाही तहान लागते. आणि असाच एक इन्सिडेंट झाल्यामुळे मला असं खूप फील झालं की आपण पाणी, साधं पाणी जरी आपल्याकडे असेल तरी ते आपण दिलं पाहिजे. सो मला प्राण्यांना मदत करायची आणि करते, मी प्रयत्न करते, पण ते अजून चांगल्या लेवलवर करायची.